राज्यातील 2 लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या कामबंद आंदोलनाला 50 दिवसांचा काळ लोटला आहे. मात्र सरकारकडून कुठलीही दखल होत नसल्याने नागपूरच्या संविधान चौकात आज अंगणवाडी सेविकेकडून अनोखं आंदोलन करण्यात येत आहे. चौकात अंगणवाडीची शाळा भरून आंदोलन करण्यात आलंय. आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकेचं मागील अनेक दिवसापासून राज्यभर आंदोलन सुरू आहे. काल अंगणवाडी सेविका आंदोलकांनी नागपूरच्या व्हेरायटी चौकात घेराव केल्याने बराच काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. या कामबंद आंदोलनामुळे चिमुकल्या मुलांचं मागील कित्येक दिवसापासून नुकसान होत आहे. याची सरकारला जाणीव करून देण्यासाठी नागपुरातील संविधान चौकात अंगणवाडीची शाळा भरून अनोखं आंदोलन केलं गेलं. माझं नाव शालिनी मुरारकर. माझी अंगणवाडी गणेश पेठला आहे नागपूर. मी अंगणवाडी सेविका आहे आणि आम्ही आज गेल्या 49 आज आमचा संपाचा 49वा दिवस आहे. 51वा दिवस आहे आणि आज आम्ही इथे संविधान चौकात मुलांना अंगणवाडी भरवलेली आहे मुलांची. कारण आमची मुलं आता 51 दिवसापासनं अंगणवाडीशिवाय वंचित आहेत. त्यांचं एज्युकेशन थांबलेलं आहे पण ह्या सरकारला मात्र जाग येत नाही आहे. त्यांना ह्या छोट्या छोट्या मुलांचीसुद्धा दया येत नाही की आमच्या मानधनात वाढ करून आणि आमच्या पेन्शन ग्रॅज्युटी ह्या आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि आमच्या मुलांना न्याय द्यावा. कारण मुलं आमचे भरकटत आहे त्यामुळेच आज आम्ही इथे अंगणवाडी भरवलेली आहे की जेणेकरून असं तरी सरकारला जाग येईल की मुलांचं लॉस होत आहे, नुकसान होत आहे. तर हे नुकसान आम्ही नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही ह्या उद्देशाने इथे अंगणवाडी भरवली आहे आणि सरकारला जागा करण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही की या मार्गाने सुद्धा सरकारने जागा व्हावं आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. पुढे तुम्ही असंच आंदोलन सुरू ठेवणार? हो, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही असंच चालू ठेवा आणि याच्यापेक्षाही तीव्र करू आम्ही जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही आणि आमच्याशी चर्चा करून बोलत नाही तोपर्यंत.